थोड़ा विड्रॉल बंद करून श्वास और श्वासावर लक्ष, प्राणवायु आत येतो आहे, नुसतच वायु आत नाही प्राण येतो आहे, जीव जीव की प्राण, जी सगळ्यात महत्त्वाची वस्तू जीवनातली, तिच्याकडे लक्ष देऊन हरी प्राण अशी वस्तु जी असली तर इतर सगळ्या वस्तूंची किंमत, महत्व, अस्तित्व, आणि ही एक वस्तु नसली तर संपूर्ण ब्रह्मांडांचं अस्तित्व सुद्धा नाही। तर त्या श्वासाकडे लक्ष देऊन हरी बुद्धिमानी हीच की सर्वात अमूल्य, सर्वात किमती, सर्वात श्रेष्ठ वस्तु जी सध्या माझ्याजवळ आहे, माझ्या आतच आहे, माझा श्वास, इथे लक्ष देणं। बाह्य वस्तु किती एकत्रित केल्या, किती जमा केल्या, तरी एक वस्तु आत अशी आहे जी मुफत प्राप्त, सगळीकडे प्राप्त, सर्व दूर, सर्व काळ, सर्व देशात, सगळ्या परिस्थितींमध्ये, सर्व व्यक्तींना प्राप्त, मुफतमध्ये प्राप्त, सगळ्यात किमती वस्तू जिच्या अस्तित्वाने इतर संपूर्ण जगत अस्तित्वात आहे। जे पैसे देऊन विकत घेतलं, कष्ट करून, घाम गाळून, रक्त विकून आपलंसं केलं, त्या सगळ्याचं अस्तित्व तरच आहे जी मुफतमध्ये, बिनमोल अशी अनमोल वस्तू जी बिनमोल प्राप्त। ते ही जीवनातला परिहास, विडंबना की त्या वस्तूकडे लक्ष नाही। श्वास, जीव, प्राण, महाप्राण वायु हरी जे मोठमोठ्या श्रीमंतांनी, वैभव संपन्न लोकांनी आपल्या जवळच्या सगळ्या बाह्य वस्तू विकून शेवटची घडी आली असताना ही एक वस्तू प्राप्त विकत घेण्याचा प्रयत्न केला की अजून थोडे श्वास मिळावे। स्टीव जॉब्स, ॲपल कंपनीचा मालक, निरनिराळ्या राज्यांमध्ये स्वतःची नोंद केली की जिथून कुठून मला माझं फोफोस मिळेल लंग ट्रान्सप्लांट करायला, कॅन्सर झाला, करोडो करोडो संपत्ती द्यायला तयार, परंतु वेळ निघण्याआधी फोफोस नाही मिळाला, लंग ट्रान्सप्लांट नाही होऊ शकला, सगळं सोडून जावं लागलं, कारण त्या लंग्जनी, त्या फोफोसानी हा प्राणवायू आत नव्हता घेतला जात।
हरी तत्ते माझ्याजवळ फुफ्फुस प्राप्त आहे. आय हॅव द लंग्स. वायू प्राप्त आहे, त्यात प्राणवायू आहे, ऑक्सिजन मुबलक प्रमाणात स्वच्छ पर्याप्त जेवढा आवश्यक. आणि मी याचक वृत्तीने जगतो की कोणीही बाहेरचे तुकडे द्या, कोणी माझ्यावर फेका थोडा, कोणी माझं कौतुक करा, माझं गुणगान करा, मला चांगलं म्हणा, मला आपलंसं करा. मी पोस्ट केलं त्याला रिस्पॉन्ड करा, थम्स अप द्या, लाईक करा, हार्ट पाठवा प्लीज. याचना आणि जो की बिना मांगे मिले मोती. सतत श्वास श्वास की धारा बह रही माला, माला श्वासो श्वास की भगत जगत के बीच. जो फेरे सो गुरुमुखी ना फेरे सो नीच. कबीर जी मतलब नीच वृत्ति, दयनीय अवस्था, हीन जीवन. माला श्वासो श्वास की, श्वास श्वास की मोतियों की माला, भगत जगत के बीच. जो मी एक श्वास घेतला त्यातला करोना व्हायरस दुसऱ्याला मिळाला, दुसऱ्याचा मला मिळाला. मास्क घातला दूर राहिलो का? कारण श्वासांनी जुळलेला हो. सूत्रे मणिगणा इव भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात, हे संपूर्ण जगत माळेत मोती गुंतल्याप्रमाणे माझ्या मानेभोवती आहे. आम्ही सगळेच एकमेकाला जुडलेलो आहोत, एकमेकापासून वेगवेगळे नाही, डिस्क्रीट सेपरेट डिस्टिंक्ट नाही, वन कंटिन्युअम, वन ॲनॅलॉगस वेव ऑफ जीवात्मा, अ सिंगल थ्रेड स्ट्रिंग, वन युनिवर्सल थिअरी गोईंग थ्रू ऑल ऑफ अस, द कॉमन. भगत आणि जगत, माझ्यात आणि संपूर्ण जगतात एक सूत्र आहे श्वासरूपी. जो याकडे लक्ष देईल, याचा विचार करेल, याला आत्मसात करेल, त्याला खरी गुरुकृपा प्राप्त. तरच गुरुजीवनात करून काय उपयोग, नाहीतर नीच. माला श्वासो श्वास की भगत जगत के बीच. जो फेरे सो गुरुमुखी ना फेरे सो नीच. गुरु मिला तब जानिए मिटे मोह संताप. हर्ष शोक व्यापे नहीं फिर गुरु अपने आप. शरद पौर्णिमेनंतर कोजागरी कोजागृती संस्कृत मध्ये आलं शास्त्रांमध्ये. या रात्री कोण जागत आहे रे? को जागृती को जागरी. रात्री त्या सर्वांना प्रसाद मिळेल. मध्यरात्रीपर्यंत साधने तरत राहील, भगवंताचं ध्यान करेल, आठवण करेल, तडपेल ईश्वर प्राप्तीसाठी, त्या सर्वांना प्राप्त होईल को जागृती. ज्याची जागण्यात रती आहे, निद्रेत रती नाही आहे, सतर्क आहे, दक्ष आहे, अवेअर कॉन्शियस, कॉन्शियस ऑफ कॉन्शियसनेस, अवेअर ऑफ अवेअरनेस. माझ्यातल्या चैतन्याकडे तेच चैतन्य वळून लक्ष देणं. मी जर स्वतःच्या डोळ्यातून आत पाहू शकलो
टॉर्च फ्लॅशलाईट स्वतःशी जर दृष्टीपथात आली की मी कशी आहे, इतरांना प्रकाश देते आहे. दिव्याखाली अंधकार न राहो पंडित अर मशालजी. दोनों ठहरे नीच औरों को उजाला करे, खुद अंधेरे बीच. कबीर जी म्हणतात, पंडित दुसऱ्यांना इतरा सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण. ज्या हृदयात प्रेम नाही, जे हृदय दुसऱ्यांसाठी दुखत नाही, भावना रहित पाषाण हृदय, नुसतं ब्रह्मज्ञान, नुसती कोरडी पोळी कशासोबत खाणार? त्यात मृदुत्व नसलं तुपाचं, माधुर्य नसलं प्रेमाचं, तूप साखर लावून कोरडी पोळी काय खाणार? पंडित और मशालजी, इतरांना गोष्टी सांगणारा, दुसऱ्यांसाठी मशाल धरून उजेड करणारा. दोनों ठहरे नीच औरों को उजाला करे, पंडितनी सांगितलेल्या प्रकाशात समोर निघून गेले, मशालजींनी दाखवलेल्या प्रकाशात चाल वाटचाल झाली. पर खुद अंधेरे बीच वर मशाल धरली स्वतःच्या, स्वतःकडे लक्ष वेधायला जाणं, स्वतःवर अंधार पडला. तसं न हो, आपल्यावरही तोच प्रकाश पडू ज्ञानाचा. म्हणून आपल्या अमूल्य वस्तूकडे, अमोल रतन यात लक्ष वेधून श्वासांकडे लक्ष. श्वासों की माला में सिमरा दे तेरा नाम, बन जावा बंदा में तेरा हे कृपा निधान. श्वासां दी माला में सिमरा दे तेरा नाम, हरि नाम. हरि या हरिनामाने चित्त पावन, हृदय पवित्र, वातावरण शुद्ध करून त्याच श्री हरीच्या मुखातून अनायास निघालेली भगवद्गीतारूपी ज्ञानगंगा त्यात आत्म्याला न्हावायला निघू. जय श्री कृष्ण, जय जय श्री राधे.